विद्यार्थी मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे. याच्याबद्दल तर प्रसिद्धी पत्रक तुम्हाला समोर दिसत आहे, तुम्हाला मी थोड्या वेळात सांगणार आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नका. काही अफवा अशा पसरतील की बाबा राज्यसेवा परीक्षा मागच्या वर्षीसारखी पुढे ढकलली म्हणजे खूपच पुढे गेली आहे, खूपच लांब गेली, असं नाही. तर थोड्या छोट्या कारणामुळे ही राज्यसेवा परीक्षा पुढे गेलेली आहे. तर याचं नेमकं काय आहे, 28 डिसेंबर तुमच्या समोर दिसत आहे, 28 डिसेंबर 2021 चा हा GRI विषय आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 परीक्षा पुढे ढकलण्याबाबत. परीक्षा पुढे ढकलण्याबाबतचा हा GR तुमच्या समोर दिसतोय 28 डिसेंबरचा. तर नेमकं काय आहे, कारण काय, कशामुळे परीक्षा पुढे ढकलली, ते आपण पाहूया. बघा, पहिले याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की नेमकं काय आहे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेमध्ये सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासकीय निर्णय क्रमांक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक हे दिलेला आहे तुम्हाला इथे 17 डिसेंबर 2021. अनन्वय काय केलं, शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक 2 जानेवारी म्हणजे आत्ता या रविवारी 2 जानेवारीला जी परीक्षा होती 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलण्यात येत आहे, अशा स्वरूपाचा हा GR तुमच्या समोर आहे. तर बघा, कारण असं काही मोठं नाहीये की पुढे ढकलण्याबाबत, फक्त थोड्या वयाच्या याच्यावर. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, काल एक GR आला होता, त्याची वयोमर्यादा वाढवण्याबद्दलच्या स्वरूपात किंवा ज्यांना वयोमर्यादामध्ये बसले होते त्या विद्यार्थ्यांना नवीन परत फॉर्म भरण्याचे डेट दिले होता, त्याच्या संदर्भात यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे असं नाही की बाळ 1-2 महिने 3 महिने 4 महिने परीक्षा लेट होणार आहे, फक्त थोड्या कालावधीसाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. परीक्षाची सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशा स्वरूपात त्यांनी याच्यामध्ये सांगितलेले. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे, ती म्हणजे जास्त दिवस तुमची परीक्षा पुढे ढकललेली नसणार आहे. त्याच्यामुळे असा विचार करू नका की बाबा ही परीक्षा खूप लांब गेलेली आहे, 2 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर अशा स्वरूपात परीक्षा पुढे ढकलेल, असं नाही. 1-2 आठवडे 3 आठवडे जास्तीत जास्त 3 आठवड्यामध्ये 15-20 दिवसांमध्ये ही परीक्षा होणारच आहे. त्याच्यामुळे जो तुम्ही अभ्यास करत आहात तो अभ्यास चालू ठेवायचा आहे, रिव्हिजन मारायचे आहेत, नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर या डेट येणार आहे. त्याच्यामुळे जास्त करून टेन्शन घ्यायचं नाही, आपला अभ्यास सुरळीत चालू ठेवायचा. असं नको की बाबा काही काही वेळेस बघा आयोग अशा स्वरूपात परीक्षा घेत असतो, तुमचं परीक्षा याची पण एक टाईपचा हा परीक्षेचा असं समजा की बाबा काही विद्यार्थी लगेच घायाळ झाले असतील, बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं लगेच सोडून दिलं असेल, असं करू नका. हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला रिव्हिजन मारण्याचा अजून एक टाइम तुम्हाला भेटलेला आहे, सुवर्ण संधी भेटली, याचा विचार करा आणि अभ्यासाला लागा. आणि MPSC साठी या राज्यसेवेसाठी कंबाईन साठी हा मॅजिक टोकळा आहे, खूप छान स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध झालेला आहे. सगळ्यांनी ह्या पुस्तक मॅजिक टोकळा घ्यायचा आहे, नक्कीच घ्या, नक्कीच फायदा होईल आणि राज्यसेवेची तयारी करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.